आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाडच्या 7 सदस्यांचा ग्रामसभेवरच बहिष्कार. सरपंच आरसगोंडांना अडचणीत आणण्याचा झाला प्रयत्न. गावात सरपंच विरोधी लाट. बुधवारी कनवाडचे सरपंचांनी ग्रामसेवकांनी 11 विषय घेऊन ग्रामसभा आयोजित केली होती, मात्र ही गावसभा वादग्रस्त आणि शांतता भंग करण्याची ठरली. सरपंचांनी बहुमत गमावल्याची चर्चा सुरू झाली. कनवाडच्या ग्रामसेवकांनी इतर गावाचा पायंडा आणि आदेश बाजूला ठेवून ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. 14वा वित्त आयोग, शालेय पोषण आहार समिती, अंगणवाडीला आहार शिजवून देण्यासाठी बचत गटांची निवड, विकास कामाचा आराखडा, अनाधिकृत नळ कनेक्शन, एक गाव एक गणपती, कर आणि फी बद्दल चर्चा, शासकीय आदेश अशा महत्वपूर्ण विषयावर गावसभेला आरंभ झाला आणि अचानक मदरशाचा विषय पुढे आला आणि वातावरण संतप्त बनलं. पंचायतीच्या 12 पैकी 7 सदस्यांनी बहिष्कार घातला आणि सरपंचांनी केलेल्या वक्तव्यावर संतप्त व्यक्त केला आणि उपस्थित जनसमुदायांनी सरपंचांनी केलेलं विधान जनहितार्थ नाही असा सनसनीत आरोप केला. आरोप प्रत्यारोप ग्रामसेवक मेटाकुटीला आले होते आणि यातच ही ग्रामसभा संपली. उपस्थित नागरिकांनी आज ग्रामसभा घेण्यासाठी शासनाने आदेश दिलेत का असा सवाल केला. यावेळी ग्रामसेवकांची बोलती बंद झाली तर 7 सदस्यांनी काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, गट अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्धार केला. कनवाडातील वातावरण, ग्रामसभा कायदेशीर की बेकायदेशीर आणि मदरशाचा विषय का घेतला यावरून तापला आहे. ग्रामसेवकांचं निलंबन आणि सरपंचांना बडतर्फ करा ही मागणी आता पुढे आली आहे. तर सरपंच आरसगोंडा यांनी आपण गाव विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं मत व्यक्त केलं. महानकर न्यूज साठी कनवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी चांदुखारी अमोसू इनामदार, अनार कनवाड सामाजिक कार्यकर्ता, तसेच जरीनाबी चांदुखारी इनामदार, माझी टिपुडे सरपंच यांचा पती. मित्रांनो, आज मी ग्रामपंचायत कनवाड यांच्या ध्वजवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यावर विद्यमान सरपंचांनी जे भाषण केलं ते फार चुकीचं केलं असं मला तर वाटतं. मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिवस असताना गावाला एक चांगला संदेश जबाबदार व्यक्तीने द्यायला पाहिजे. संदेश चांगला न देता त्यांनी वैयक्तिक राजकारणाचं भारूड गावासमोर त्यांनी मांडलं, त्याबद्दल मला तर खंत वाटते. एक विकास काम सगळ्यांनी सहकार्य करावं, विकास करावं, असं काहीतरी चांगलं त्यांनी तरुण पिढीला संदेश द्यायला पाहिजे होतो अशी आमची अपेक्षा होती. परंतु त्यांनी वैयक्तिक कोर्ट कचेरी नाही, ते न ज्या गोष्टी काढायला नको पाहिजे त्या वैयक्तिक गोष्टी काढून एक नागरिकावर, कनवाड गावातील नागरिकांचं मन त्यांनी दुखवलेलं आहे. त्यामुळे आमच्या विद्यमान 7 सदस्यांनी व ग्रामस्थांनी वैयक्तिक मी पण या ग्रामसभेवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे, त्यामुळे आम्ही गावसभेला उपस्थित राहिलो नाही. म्हणजे नेमकं तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांनी गावामध्ये तेढ निर्माण होण्यासारखी भाषा वापरलेली आहे? हा, जातीभेद तेढ निर्माण हो ह्या पार्टीमेंटचा उद्देश असावा असं मला तर वैयक्तिक वाटतंय. कारण काही मुस्लिम समाजांनी मदरशासाठी जागेची मागणी केली होती. जागेची मागणी करणं हा गावातील नागरिकांचं कर्तव्य आहे. त्यांनी मागणी केली हो, परंतु तुम्ही विद्यमान संचालक आहात, बॉडी आहे, गावसभा आहे, त्या तुम्हाला द्यायचं आहे किंवा न द्यायचं आहे तुम्ही ते ठराव करून समजावून सांगू शकत होता. परंतु दांडग्यावानं तुम्हाला मदरसा पाहिजे असेल तर गावचा विकास कुठेल, गावचा विकास पाहिजे असेल तर मदरसा देणार नाही असं थेट निर्माण होण्यासारखी भाषा त्यांनी करायला नको पाहिजे होती ती भाषा त्यांनी केलेली आहे. तसेच ते जी लेडीज संडास आहेत ते दगड टाकलीत, हे टाकलीत. मग आम्ही ज्यावेळी कारभार करत होतो त्यावेळी तिकडे दारूच्या बाटल्या टाकून संडास पॅक करत होतं. ते विरोध आहे, विरोधकांचं काम विरोध करणारच. हे जे केलं ते चुकीचं आहे, ते करायला नको पाहिजे आम्हाला तिकडे वाटतंय. तर आमच्यावर देखील जे लोक केले ते हे असं करणारे जे लोक असतात ते ह्या सभेमध्ये किंवा भाषणामध्ये असल्या गोष्टी सांगून चालणार नाही. त्यांनी खोटं नाटक करून काही 100-200 लोक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार देऊन मला मारलेत, मला शिवाय शिवीगाळ केलेत,
तसं काही कारण नव्हतं, काही घडलं नव्हतं, कारण खोटं नाटक करून काही हाताशी काही लोक असतील त्यांना जामीन घालून त्यांनी त्यांच्यावर खोटा आरोप करून त्यांच्यावर केस दर्ज केले। मला सांगा, जर गावचं प्रथम नागरिक एक सरपंच जर गावच्या लोकांवर फौजदारी करत असेल तर गावच्या लोकांनी कुणाकडे संरक्षण मागायचं? न्याय कुणाकडे मागायचं? हा मग तुम्ही तालुक्याला दाखवून दिला की मी गाव सांभाळायला असमर्थ आहे। तुम्ही तालुक्याला दाखवून दिलेला आहे की गावावर फौजदारी करून, आणि गावच्या दृष्टीनं ही वाईट गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि या विद्यमान सरपंचांनी या गोष्टी थांबवायला पाहिजे। विकास काम करायला आमची कुठली अडचण नाही, आम्ही विकासासाठी कायम सहकार्य घेतलेलं आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कोर्ट कचेऱ्या असतील त्या पाठीमागच्या देखील लोकांनी आम्हाला त्रास दिलेला आहे। मग गाव सभेला येऊन टेबल कोर्टच्या पोटेला आहेत तर देखील आम्ही गावच्या अब्रूकर तालुक्यावर येऊन अब्रू मांडलेलं नाही, उल्लेख केलेला नाही, कुठं तक्रार केली नाही, आम्ही सहन केलेला आहे। सरपंच, आज तुम्ही या ठिकाणी 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या सभेला गेला असताना देखील इतका सगळा त्या ठिकाणी मॉब जमलेला आहे आणि 7 ग्रामपंचायतीचे सदस्य एकीकडे असताना कोणत्या ताकदीवरती त्याचं हे बोलणं चाललंय की एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये बोलणं हे तुम्हाला कितपत पटलेलं आहे? त्यांना फक्त काय लोकनियुक्त, त्यांचा एकच मुद्दा आहे लोकनियुक्त। अहो तुम्ही लोकनियुक्त आहेत मग 11 सदस्य काय गाढवा निवडून दिला त्यांना? कोण निवडून दिल्या? त्यांना लोक निवडून दिलात ना, मग तुम्ही लोकनियुक्त आहे ना, मग हे भी सदस्य लोकनियुक्त आहे, मग तुम्हाला जेवढा अधिकार आहे तेवढा यांना अधिकार आहे। ही 7 लोक जर कुठलाही ठराव कॅन्सल केलं तर तुम्ही लोकनियुक्त आणि मंजूर करणार काय? हा जेवढा अधिकार तुम्हाला आहे तेवढा पंच कमिटीला अधिकार आहे, तर तुम्ही कारभार करत असताना या पंच कमिटीला विश्वास घेऊन तुम्ही कारभार केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि तुम्ही जे वाटचाल चालू केली आहे हे गावच्या दृष्टीनं धोक्याचे आहे, हे तुम्ही कुठे थांबवायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीला लोकनियुक्त लोकनियुक्त चालणार नाही, हे कायदा जेवढा तुम्हाला आहे तेवढा सदस्यांना पण आहे, आम्हाला आहे, सगळ्यांचीच लोक कायदा समान आहे, कायद्याच्या वर कोण मोठा होऊ शकत नाही आणि मोठा नाही असल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना जेल भोगावं लागलाय। मग पंतप्रधानाला जरा कायदा असेल तर तुम्हाला कायदा नाही काय? तुम्हाला जे कायदा ते आम्हालाही कायदा आहे। कन्वर सारख्या ठिकाणी आता इस्लाम समाज हा चांगल्या पद्धतीनं वसलेला आहे, जास्त करून इस्लाम समाजाच्या या ठिकाणी वस्ती आहे, असं असताना इथल्या मुलांच्या शिक्षणासाठी मदरशाला जर जागा द्या म्हणत असताना वेडेवेगळे शब्द बोलून समाजाला जर याने निंदनादृष्टी केली असेल तर त्यासंबंधी तुम्ही आज 7 लोक त्या सभेतून बाहेर निघून आलाय आणि त्यांचा निषेध करत आहात। कारण असताना त्या जे का त्यांनी सभा भाषण केलं तिथं हा विषय उपस्थित नव्हता, हा विषय होता ग्रामसभेचा। मग तुम्ही हा विषय काढला का? तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन किंवा अमंजूर करून तुम्ही काय त्यांना कारण सांगायचं होता, मागणी केली होती ने? हा झेंडा बंधनच्या वेळी हा विषय काढायचं कारण नव्हतं, हा विषय नसताना देखील काढून त्यांनी ग्रामसभेतला विषय तुम्ही तिथे काढून लोकांची भावना तुम्ही दुखवलेला आहे आणि याची रीत चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल अशी माझी आणि माझ्या सदस्यांची आमची मागणी आहे।